विश्व रत्न बाबा साहेब आम्बेडकर के 129वें जयंती पर 129 घरों को करेंगे अन्न व धान्य का वितरण। 14 अप्रैल को डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के 129वें जयंती के उपलक्ष्य में दौलामेठी 8वां मैल क्षेत्र के बुद्ध विहार समन्वय समारोह समिति ने 129 परिवारों को अन्न धान्य वितरण कर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को अभिवादन करेंगे, घर घर जाकर अन्न धान्य वितरित करेंगे, जिसमें क्षेत्र के तक्षशिला बुद्ध विहार, त्रिरत्न बुद्ध विहार, सम्राट अशोक बुद्ध विहार, बुद्ध घोष महावीर, जागृति बुद्ध विहार, प्रज्ञाशील बुद्ध विहार, मिलिंद बुद्ध विहार व बुद्ध वंदना संघ डिफेंस विहार कमेटी ने जयंती को घर घर मनाकर गरीबों को अन्न धान्य वितरण करने का संकल्प लिया। 129 परिवारों को चावल, दाल, तेल, साबुन, मिर्ची, मसाला व जीवन आवश्यक वस्तुएं देंगे। अन्न धान्य वितरण के दौरान सोशल डिस्टेंसिंग का भी पूरा ध्यान रखा जाने की जानकारी बुद्ध विहार कमेटी के छोटू वासनिक शैलेंद्र लामसुंगे, गौतम गजबिये, कांतिलाल करवाड़े, राजेश रंगारी, प्रदीप रंगारी, रविन्द्र कामले ने दी है। सद्या कोरोना वायरस जी आपत्तिकालीन अपने संपूर्ण भारत उपस्थित है, त्या कोरोना परिस्थितीवर आपल्याला मात करायचं आहे। त्यासाठी शासनाने जे नियम आपल्याला दिलेले आहेत त्या नियमांचं आपल्याला पालन करणं अत्यंत आवश्यक आहे। मी सर्वांना दौलामेठी परिसर आणि सर्वांना अशी विनंती करतो की त्यांनी शासनाच्या नियमाचं उल्लंघन करू नये, कारण की आज शासनाने जे आपल्याला नियम पाळायला सांगितले आहे ते आपल्या फायद्यासाठीच आहेत। प्रत्येकाने उद्या जे आपण 129वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणार आहोत, तर सर्वांनी घरी राहूनच ही बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी, कोणी घराबाहेर पडू नये, आणि जो कोणी घराबाहेर पडत असेल त्याला पण समजावणं आपलं अत्यंत महत्त्वाचं कर्तव्य आहे। आणि शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाने जे 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केलेला आहे त्या लॉकडाऊनचं सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे। आणि आमच्या बुद्धविहार समन्वय समितीतर्फे आम्ही या जयंतीनिमित्ताने 129 गरजू कुटुंबांना धान्य वाटप करणार आहोत, आणि ते धान्य वाटप आम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे योग्य ते अंतर ठेवून आणि गर्दी न करता आणि हा आम्ही आमचा उपक्रम पार पाडणार आहोत। आमच्या ह्या उपक्रमात तक्षशिला बुद्धविहार, रामजी आंबेडकर नगर, त्रिरत्न बुद्धविहार, रामजी आंबेडकर नगर, सम्राट अशोक बुद्धविहार, सम्राट नगर, बुद्धघोष महाविहार, राठी लेआउट, प्रज्ञाशील विहार, मंडपे लेआउट, हिलटॉप कॉलोनी, मिलिंद बुद्धविहार, नवनीत नगर, बुद्धवंदना संघ, डिफेन्स आणि प्रत्येक दौलामेठीच्या नागरिकांच्या सहकार्याने आम्ही हा उपक्रम राबवित आहोत। आणि आम्ही हा उपक्रम राबवताना शासनाच्या नियमाचा भंग करणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। धन्यवाद। जय हिंद। आज देशामध्ये कोरोनाग्रस्तांची परिस्थिती जे सरकारने कोरोनाग्रस्तामुळे जे परिस्थिती देशावर निर्माण झाली त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 129व्या जयंतीनिमित्त आम्ही 129 कुटुंबांना इथे किट्स वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यामध्ये आम्ही 4 किलो तांदूळ, 2 किलो आटा, 1 किलो डाळ, 1 किलो तेल, मिरची पावडर, आंघोळीची कपडे धुण्याच्या साबणाचा वाटप आम्ही या बुद्धविहार समन्वय समितीतर्फे करण्यात आला आहे। त्यानंतर देशात जी आपत्कालीन स्थिती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली त्यानुसार मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती धूमधडाक्यात न मनवता आणि कुठे हुल्लडबाजी न करता आपल्या विहारामध्ये आणि घरी जर मनवली शांततेत मनवावी अशी मी सर्वांना विनंती करतो। इनबीसीएन न्यूज के लिए वाडी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।